नमस्कार, मी शुभांगी गोडसे। माझ्या पोटभर किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज संक्रांत सण आहे, त्यामुळे लाडू तर काय सगळेच जण करतात, त्याला पर्याय म्हणून आज मी एक सोप्पा पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे तीळ पापडी। त्याचं आपण आता साहित्य बघू। आता हे वाटीवर तीळ आहेत, ते भाजून घेतलेले आहेत, तेवढाच वाटीवर गूळ आहे, ही वेलची पावडर आणि हे तूप। चला तर आपण तीळ पापडी करण्यासाठी किचनकडे जाऊया। आता या पॅनमध्ये आधी गूळ घालायचा, त्याच्यात तूप घालायचं, आता हा जरा जरा पातळ व्हायला लागलेला आहे, तो असा उकळून ठेवून जरा जास्त वेळ उकळवायचा। आता हळूहळू रंग बदलत चाललेला आहे, आता छानपैकी रंग बदललेला आहे। त्याच्यात आता हे आपण भाजलेले तीळ घालू। आणि वेलची पावडर पण घालून द्या। आता हे तीळ घालून मिक्स करून झालेलं आहे, आणि आता मी पोळपाटाला तूप लावलेलं आहे, लाटण्याला पण तूप लावलेलं आहे, आणि आपण आता पोळपाटावर ओतून घेऊ। आता आपण हलके हलके लाटून घेऊया। आता हे आपलं छान लाटून झालेलं आहे। आता लगेच लगेच आपल्याला भाग पाडायचे।
आता या आपल्या सगळ्या पाडून झालेल्या आहेत, पण आता त्या थोड्या थंड होऊ दे म्हणजे त्या पटकन निघतील. या झाल्या आपल्या तीळ पापडीच्या वड्या, खायला तयार. कशा वाटल्या या माझ्या तीळ पापडीच्या वड्या? आवडल्या ना? लाडूला पर्याय म्हणून मी या दाखवलेल्या आहेत. लाडू तर काय सगळ्यांना खाता येण्यासारखे नसतात, ह्या तिळपापडीच्या वड्या सगळ्यांना खाता येतील. आणि त्या नक्की करून बघा, आणि कशा वाटल्या ते मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा. सर्वांना माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.